अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येणाऱ्या सण उत्सवांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामनेर शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलीस प्रशासनामार्फत पथसंचलन करण्यात आले। या पथसंचलनाप्रसंगी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे, रॅपिड ॲक्शन फोर्सचे 100 कर्मचारी तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पोलीस प्रशासनातर्फे जामनेर शहरामध्ये आज जो काही पथसंचलन किंवा रूटमार्च घेतलेला आहे, हा जो काही सध्या गणपती आणि मोहरम हे दोन उत्सव नागरिक साजरे करत आहेत, त्यासाठी हे पोलिसांचं एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन असतं। नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही आहोत, परंतु जे काही समाजामध्ये उपद्रवी घटक आहोत आम्ही त्यांना एक संदेश देत असतो की आम्ही पूर्णपणे तयार आहोत। जर कोणी काही चुकीचं काम केलं तर आम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई करणार आहोत। आणि जे आमच्या रेकॉर्डवरती जे गुन्हेगार होते, ऑलरेडी 18 लोकांना आम्ही हद्दपारचे आदेश शासनाकडून काढून त्यांना हद्दपार केलेला आहे। त्याचप्रमाणे इतर जे काही प्रतिबंधात्मक कारवाईचे हेड असतात, CRPC 107, 110, दारूबंदी अधिनियमचे कलम 93, त्या अन्वयसुद्धा आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेल्याच आहेत। आणि उद्या जो काही गणपती मंडळांचे विसर्जन होणार आहे, त्याचप्रमाणे मोहरम सण आहे, त्यासाठी आम्ही प्रशासनातर्फे पूर्णपणे सज्ज आहोत। जर कोणी काही उपद्रव केला तर त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार। आणि सर्वसामान्य नागरिकांना हा संदेश देतो की कसल्याही प्रकारे काही अनुचित प्रकार कोणी काही करत असेल तर तत्काळ आमच्याशी संपर्क साधू शकता। जामनेर शहरातील जनतेंना पोलीस बंदोबस्त किती प्रमाणात आलेला आहे हे समजवण्याकरता आम्ही पोलिसांचा रूट मार्च केलेला आहे। स्पेशल त्याच्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे 100 कर्मचारी आलेले आहेत, RCPचे कर्मचारी एक प्लाटून आहेत, काही स्ट्रॉकिंग फोर्स आहेत, महिला नवप्रविष्ट रिक्रूट आहेत, नवप्रविष्ट पुरुष आहेत, होमगार्ड आहेत आणि स्थानिक पोलीस कर्मचारी आहेत। हे आम्ही जनतेला संख्याबळ दाखवण्यासाठी, जेणेकरून की जनतेमध्ये एक अशी भावना निर्माण व्हावी की पोलिसांची संख्या भरपूर आहेत बंदोबस्तमध्ये,
आपण जेणेकरून जाणून बुजून आपल्या हातून काही घटना होऊ नये म्हणून हे लोक दूरच घटनेपासून दूरच थांबतील आणि घटना घडू देणार नाही आणि ते घडणार नाहीत घडू देणार नाही याकरता आम्ही हा संचलन केलेलं आहे जामनेर शहरामध्ये. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.